खासदार कपिलजी पाटील निवडणूक संदर्भात मुलाखत. ही निवडणूक आहे, सगळ्यात आधी मी आपल्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रातील जनतेला धन्यवाद देतो. त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये मला जे सहकार्य केलं त्या सहकार्याच्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला ह्या लोकसभेची उमेदवारी दिली. म्हणून ह्या लोकसभा क्षेत्रातील सगळ्या जनतेला मी धन्यवाद देतो. राहिला मुद्दा ह्या निवडणुकीकडे मी कसा बघतो, याच्यापेक्षा ह्या निवडणुकीकडे इथले मतदार कसे बघतात हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण गेल्या 55 वर्षापासून जो विकास झाला नाही तो विकास या 5 वर्षात झालेला आहे आणि तो दिसतोय. तुम्ही सगळे भिवंडी शहरात राहता, भिवंडी शहरामध्ये तुम्हाला काँक्रीटचे रस्ते दिसतात, ब्रिजचं काम दिसतंय, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं काम दिसतंय. काँग्रेसची इथे सत्ता असतानासुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून काम केलं नाही, मी या ठिकाणी लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि या शहराला विकासाच्या दृष्टिकोनातनं भरघोस निधी मिळवून दिला. म्हणून मला विश्वास आहे की ह्या वेळेला या लोकसभा क्षेत्रातील जनता ह्या लोकसभा निवडणुकीकडे विकासाच्या दृष्टिकोनातनं बघतील. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो विकासाच्यासाठी सहकार्य केलेलं आहे, यांनी जो ह्या देशामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाकडे बघून जनता निश्चितपणाने पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपा, शिवसेना, RPI, श्रमजीवी संघटना ह्या 4 पक्षांच्या युतीचा उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून देतील आणि आपली सेवा करण्याची परत एकदा संधी देतील. मोठी झालेली कामं, आता माझ्या घरासमोरचा हा 8-lane रस्ता ज्याचं काम सुरू झालेलं आहे, 1185 कोटी आहे. शहापूरवरून मुरबाड, मुरबाडवरून कर्जत, कर्जतवरून खोपोली हा नवीन एक नॅशनल हायवे आपण डिक्लेअर करून घेतला, त्याचं भूमिपूजन होऊन त्याचं काम सुरू झालं, त्याला 800 कोटी रुपये आहेत. त्याचप्रमाणे भिवंडी शहरात आपण मेट्रो भिवंडी कल्याणसाठी आणली, त्याचे 8,000 कोटी रुपये भिवंडी कल्याणच्या मेट्रोसाठी आहेत. बदलापूरचं होम प्लॅटफॉर्म आहे. मुरबाडची रेल्वे जी गेल्या अनेक वर्षापासून लोक स्वप्न बघत होते आणि त्यांना हे असं वाटत होतं की हे स्वप्न आमचं कधी पूर्ण होणार नाही, गाड साखर झोपेत पडलेलं स्वप्न, अशाच प्रकारची परिस्थिती मुरबाड रेल्वेची झाली होती. परंतु त्यांचं स्वप्न सत्यात प्रत्यक्षात उतरण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मला सहकार्य केलं, मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही सहकार्य केलं. ह्या दोघांनी मिळून ही रेल्वे मुरबाडमध्ये आणली आणि मुरबाडकरांचं रेल्वेचं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल ह्या दोघांनाही धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून जी कामं रेंगाळली होती, जी होत नव्हती, ती कामं या 5 वर्षात केली आहेत. वाशिंदचं असेल तुमचं आरोबी, अनेक लोकांनी नारळ पडले पण काम सुरू कधी झालं नाही, काही टेंडरच निघालं नाही. आपण त्याला 34 कोटी रुपये मंजूर केले. 50 गावांचा प्रश्न सुटला. पावसाळ्यामध्ये जो अंडरपास होता त्या अंडरपासमध्ये 5-5, 6-7 फूट पाणी साचत होतं आणि येण्याजाण्याचा रहदारीचा मार्ग बंद होत होता. मी खासदार झाल्याबरोबर त्याला मंजुरी मिळवली, आता ते काम सुरू आहे. जिल्हा परिषद असताना तुम्ही सहापूर असू दे, करडी, बऱ्याच ठिकाणी पाण्याचा टंचाई होतं, आता पण तसंच परिस्थिती आहे, काय त्यांचे फेरबदल? मुरबाडमध्ये निश्चितपणे आहे, ती समस्या सोडवण्यासाठी राज्य स्तरावर आमचा प्रयत्न माझा सततचा सुरू आहे. म्हणून इगतपुरीमध्ये असलेल्या बावली धरणातनं पाण्याचं आरक्षण राज्य सरकारकडून मिळवलं, ती योजना कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी भारत निर्माणमध्ये ती योजना घेतली आणि तिला मंजुरी मिळवून देण्यासाठी पाणीपुरवठा मंत्र्यांनाही सूचना दिल्या. पण दुर्दैवाने म्हणा, आपल्या त्या इगतपुरीचे जे सहकारी आहेत ते कोर्टात गेले. खरं त्यांनी कोर्टात जायला नको होतं, त्यांनी माणुसकीचा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे होता. त्यांचं म्हणणं असं होतं की नाशिक जिल्ह्याचं पाणी शहापूरला का, मग हाच प्रश्न शहापूरवाले विचारू शकतात की शहापूरचं पाणी मुंबईला का. शहापूरवाल्यांनी माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून आपल्या जागा जमिनी ह्या धरणांसाठी दिल्या आणि इतकी धरणं शहापूरला झाली. तानसा डॅम आहे, भातसा डॅम आहे, वैतरणा आहे, अप्पर वैतरणा आहे, हे सगळे डॅम शहापूरला आहेत आणि त्या तालुक्याला पाणी पिण्याची सोय नाही. पण ग्रॅव्हिटीने पाणी यावं म्हणून आपण इगतपुरीवरून भावली धरणाची योजना आखली आणि त्याला कोर्टाच्यामुळे ती अटकली. मुख्यमंत्री महोदयांनी शाश्वत केलेलं आहे, निश्चितपणाने कोर्टामध्ये सरकारची बाजू मांडून कोर्टाकडनं क्लिअर सिग्नल घेऊन ही तुमची योजना पूर्ण करणार. त्याचबरोबर मागच्या सरकारने बिगर आदिवासींसाठी कायदा केला की ज्या ठिकाणी आदिवासी तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये
100% सरकारी नोकरी भरत्यांमध्ये आदिवासी मुलांचं आरक्षण ठेवलं, त्याच्यामुळे बिगर आदिवासी मुलं ही बेरोजगार झाली, शिक्षण घेऊनसुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. हे सगळं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं, त्यांनी संघर्ष समिती स्थापन केली होती शहापूरच्या लोकांनी, शहापूर वाडा या लोकांनी. ह्या संघर्ष समितीच्या सोबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उपसमितीला आदिवासीच्या आदिवासी समाजाच्या त्यांना सांगितलं तुम्ही तुमची सभा घ्या, शिफारस करून पाठवा. त्यांनी शिफारस करून पाठवल्यावर कॅबिनेटचा निर्णय केला, राज्यपालांच्या सहीला तो अध्यादेश पडलेला आहे, तात्काळ त्याला मंजुरी मिळेल असा मला विश्वास आहे. आणि ह्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात जे इतर समाजाचे तरुण बेरोजगार झाले होते, शिक्षण घेऊनही ज्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या, त्यांना फार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळण्याची संधी याच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. अशी अनेक कामं आहेत जे आपल्याला सांगता येतील. हे आपण सांगायला बसलो तर अर्धा तास जाईल. तुम्ही माझं 5 वर्षाचा कार्य अहवाल पाहिलेला आहे. या 5 वर्षाच्या कार्य अहवालामध्ये एकूण आपण रकमेचा विचार केला तर 23,000 कोटीचा त्याच्यामध्ये समावेश आहे. केलं नाही तर मग हे दिसते ते कुठून पैसे आले आणि कोणी आणलं, दुसरा कोणी तर दावा करत नाही, हे आम्ही केलं. हे ह्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आपल्या माध्यमातून जनतेला मी आवाहन करतो की मी या लोकसभा क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या विश्वासाने मला लोकसभेत पाठवलं होतं तुमचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. किती सार्थ ठरवला हे जनता ठरवणार आहे. मी माझ्यापर्यंत कसोशीने प्रयत्न केला, भविष्यामध्येही जनता मला पुन्हा संधी देईलच या बाबतीत माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि भविष्यामध्येही राहिलेला विकास निश्चितपणाने करण्यासाठी मी प्रयत्न करतो. एक प्रश्न आहे की आपल्याकडे बघा शासकीय असं म्हणजे सरकारी कॉलेज नाही आहे, आहेत ते सर्व खाजगी आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा नाही, त्याबद्दल आपली काय आहे का पुढे काही म्हणजे योजना वगैरे? आपण निश्चितपणाने मेडिकल कॉलेजची मागणी करू, ह्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहील. माझं स्वतःचं हे स्वप्न होतं की या आपल्याकडे मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेज करणं आता दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. 25 एकर जागा त्याला पाहिजे, शासन स्तरावरून जागा मागायची तर लोक त्याच्यामध्ये काहीतरी तक्रारी करत राहतात. आणि आपल्याकडे आता जागेचे भाव एवढे झालेले आहेत की ती 25 एकर जागा विकत घेऊन आपण मेडिकल कॉलेज उभं करू शकत नाही. आपल्याला सेवा करायची, व्यवसाय म्हणून मेडिकल कॉलेज काढायचं नाही. म्हणून दुसरा पर्याय आपल्याकडे राज्य सरकारला आपण सांगू की तुम्ही शिफारस करू, आमच्या ह्या लोकसभा क्षेत्रासाठी मेडिकल कॉलेजची गरज आहे, ते आमची पूर्ण करा, गरज केंद्र सरकारकडे पाठवा प्रस्ताव. फ्लॅट का रेट 5 लाख होगा तो वो रेट बढेगा मेट्रो के आने से, तो ये जो बदलाव आया है भिवंडी के विकास के लिए बहुत आगे लेके जाएगा. टेक्सटाइल के लिए भी बहुत पॉलिसी लेके आए, टेक्सटाइल की पॉलिसी से भी लोगों को बहुत फायदा हुआ है. हम लोग आगे शाहपुर में जाएंगे, अभी समझो मेरे घर के बाजू का रोड 8 लेंथ रोड 1182 करोड़ का रोड का काम चालू हो गया है. शाहपुर में हम लोग जाएंगे